आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 31 मधून निवडून येणार निपाणीचा विकास करणार दत्तात्रय जोत्रे. निपाणी नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग 31 चे उमेदवार दत्तात्रय जोत्रे यांनी प्रचारात जोर लावला आहे. नमस्कार, महानकार्य न्यूज नेटवर्क मध्ये या ठिकाणी निपाणीतील भाजपाचे प्रभाग क्रमांक 31 चे उमेदवार दत्तात्रय जोत्रे साहेब आज आमच्या महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. नमस्कार दत्तात्रय जोत्रे साहेब, आपलं महानकार्य न्यूज नेटवर्कमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. 31 तारखेला या ठिकाणी निपाणी नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या एकूणच निवडणुकीच्या अनुषंगानं आज आम्ही तुमची या ठिकाणी मुलाखत घेत आहोत. काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहात, या निवडणुकीचा आपला अजेंडा काय असणार आहे, आपण जनतेसमोर या ठिकाणी कोणती भूमिका, या ठिकाणी कोणता जाहीरनामा घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहात, काय सांगाल? गेल्या 2013 मी नगरपालिकेचा निवडणूक ह्याच माजी नगराध्यक्षांच्या विरुद्ध मी जिंकलेलो आहे. आणि त्यावेळा मी नौका असूनसुद्धा माझ्या जुन्या वार्ड नंबर 30 मी अनेक पेवर ब्लॉक, अनेक लोकांना गॅस दिलेला आहे, अनेक लोकांना स्कॉलरशिप माननीय आमदार शशिकला ज्वलेंजी यांच्या माध्यमातून स्लम एरियात किंवा SC ST SCP TCP अनेक फेवर ब्लॉक घालून सुधारणा केलेल्या आहे. त्याचाच माझ्या कार्याचा गौरव करूनच वहिनीने मला BJP उमेदवारी दिलेली आहे. आणि येत्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आता चालू असलेल्या या नगराध्यक्षांच्या विरोध मी नक्की विजय होणार की सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. कारण नगरपालिका यांचा 2.5 वर्ष नगराध्यक्ष पदभार सांभाळला असताना त्यांनी किती कार्य केले ते पूर्ण निपाणीच्या जनतेला माहीत आहे. आणि काय नगरपालिकेत चालू आहे आणि सध्या नगरपालिकेत एजंटगिरी चालू आहे. आणि परत जे 1500 रुपयाची पावती काढून जी असेसमेंट उतारा देत होतं, आज 40-40, 50-50 हजार 2-2 लाख रुपये घेतलं जातं. हे कुणाच्या माध्यमातून घेतलं जातं, कुणाला कुणाच याला आशीर्वाद आहे या एजंटाशी, हे सगळं पूर्ण जनतेला माहीत आहे. या ठिकाणी गेल्या 5 वर्षात आमदार शशिकला जोडले वहिनीने जी काय 750 कोटी रुपयाची विकास कामं केली, त्यातली 50 कोटीहून अधिक विकास कामं या ठिकाणी निप्पाणी सिटीमध्ये राबवलेली आहेत, त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत होईल का? नक्कीच, कारण निपाणी नगरपालिकेनं प्रत्येक कामात अडथळा आणला तरीसुद्धा वहिनीने कामं पूर्ण केलेली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज येत्या या नगरपालिकेच्या सत्ता नक्कीच आम्ही 25 सीटा जिंको अशी मी गवी देतो. नमस्कार धोत्रे साहेब, आज आपल्या या लढतीकडे संपूर्ण या ठिकाणी जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. एकूणच आत्तापर्यंतची जी काय प्रचार यंत्रणा राहिली तुमची, त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी काय सांगाल? गेल्या आता इलेक्शन चालू झाल्यापासून आमचं प्रचारयंत्र फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच ज्या ज्या लोकांना या नगराध्यक्षांना त्रास केलेला आहे त्या लोकांनीसुद्धा आतल्या बाजूनं प्रचारयंत्रणा जोरात लावलेलं आहे. आणि ह्याचा परिणाम नक्कीच निवडणुकीच्या निकालानंतर दिसूनच येईल. कारण या नगराध्यक्षानं अनेक लोकांच्यावर अत्याचार केलेला आहे. लोकांनी दबावतंत्र वापर करून आमच्यावर कोण फिरत असेल त्याशी बोलून धमकी देत आहे. या धमकीला भीक न घालता नक्की सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी राहून मला जी नक्कीच निश्चित विजय मला करतील. आपण या ठिकाणी जनतेला मतदारांना आपण काय आवाहन कराल या ठिकाणी? येत्या 5 वर्षात आम्ही गेल्या 5 वर्षात जी कामं केली त्याच्याही चौपट पद्धतीने आता आमदार आमच्या BJP असल्यामुळे आमच्या माननीय आमदार शशिकला जोल्ले आता सध्या आमदार आहेतच रुलिंग पार्टीत. आणि येत्या नगरपालिकेतसुद्धा सत्ता आली तर आम्ही आमचं वार्ड व निपाणी पूर्ण सौंदर्यीकरण करून निपाणी बघण्यासारखं बेळगाव जिल्ह्यात 1 नंबरची निपाणी सिटी होईल अशा पद्धतीने आम्ही कामाची यंत्रणा राबवत आहे. आणि अजेंडावर बी आम्ही विषय दिलेला आहे. अनेक अजेंडावर आमच्या जाहीरनाम्यातसुद्धा अनेक विषय आहेत सुधारण्याच्या, निपाणी सुधारण्याच्या. तुमच्या विरोधात जे विद्यमान नगराध्यक्ष उभे राहिलेले आहेत त्यांनी या ठिकाणी 2 ठिकाणी आपली उमेदवारी भरलेली आहे, त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी काय सांगाल? मी इलेक्शन ज्यावेळेला डिक्लेअर झाले त्यावेळेला मी एक आवाहन केलं होतं विद्यमान नगराध्यक्षांना की तुम्ही एवढं विकास केलं असे जर म्हणत असाल तर निपाणी जनता तुम्हाला नक्कीच निवडून देईल. परंतु तुम्ही एकाच वडातून इलेक्शन लढवून माझ्या विरोधात निवडून येऊन दाखवा तर खऱ्या अर्थाने तुमचा विकास लोकांच्या नजरेत येईल. आणि जी जनता आज निपाणी कंटाळल्या यशनी यांची जागा नक्कीच दाखवून देतील. कारण यांनी विकास केलेला नाही, बकास केलेला आहे. निपाचे अनेक कामात भ्रष्टाचारी केलेला आहे आणि कामं निकृष्ट दर्जाची केलेलं आहे. फक्त कामापुरतं दखावा एवढा केलेला आहे त्यांनी, भक्केबाजीच केलेला आहे. आणि काम हे पूर्ण सगळं निकृष्ट दर्जाचे केलेलं आहे. फक्त कॉन्ट्रॅक्टरांची फोटो भरण्यासाठी आणि हिची फोटो भरण्यासाठीच यांनी कामं केलेली आहेत. आणि येत्या या इलेक्शनमध्ये नक्कीच जनता माझ्या पाठीशी राहून याचा धडा याला शिकवतील.
आता बघितलं गेलं जुनं वार्ड रचना होतं त्यावेळेला 1000-1200 मतदानची रचना होती, आता ते 1700-1800-2000 काही ठिकाणी 2500 झालेलं आहे. परंतु या वार्ड रचना बघितला की एवढं लोकांनी पब्लिकला सुद्धा डोकंदुखी आहे आणि येणाऱ्या नगरसेवकांची बी फार मोठं डोकंदुखी आहे. कारण ज्या मास्टर माइंडनं या नगराध्यक्षाने वार्ड रचना केल्यात की फक्त निप्पाणीत मी एकटाच काम करतो असं दाखविण्यासाठी त्यांनी वार्ड रचना केलेल्या आहे. जवळजवळ 1-1 किलोमीटरची एरिया, उदाहरणार्थ बघा आज वार्ड नंबर 31ची रचना बघितले तर बडमंजी प्लॉटपासून ते लेटेस्ट क्वांटिटी तशी तर प्लॉट अशी वार्ड रचना केलेली आहे. आणि जी येणारी नगरसेवक निवडून येणारे असतात का नाही ती नवीन असतात, त्याची समजायला जो 2-2.5 वर्ष असतात आणि शेवटच्या 2-2.5 वर्षात ती कामं केली तर सुद्धा पूर्ण होणार नाही याची लोकांच्या मनात रोष निर्माण होते त्या नगरसेवकाच्या मनात. आणि त्याचा परिणाम शो आपण फायदा उठवण्यासाठी हे नगरसेवक बाद होते आणि काम करणार मी एकटाच आहे असं निप्पाणीला दाखवण्यासाठी आणि निप्पाणीत हे वर्चस्व निर्माण करण्यासाठी या पद्धतीनं त्यांना वार्ड रचना केलेला आहे. आणि या जनतेनं त्याला त्याचा दाखवा दाखवून द्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो. होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझं चिन्ह भारतीय जनता पार्टीतर्फे मी अण्णांच्या मार्गदर्शनाने कार्य करत आहे आणि माझे चिन्ह हे कमळ हे चिन्ह आहे. या कमळ या चिन्हावर आपण बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करावे. कारण निप्पाणी हे गेली 20-25 वर्षे जे सत्ता भोगली, जे 15 वर्षे या नगराध्यक्षांनी सत्ता भोगली हे काहीही केले नाही. आता म्हणजे परिवर्तन, आता परिवर्तन कशाचं घडणार, 15 वर्षे किती परिवर्तन घडवलं हे लोकांची माहीत आहे. आता काय परिवर्तन करणार आहे यासाठी मी कळकळीची विनंती करतो मतदारांना की निप्पाणी नगरपालिकेत भाजपाचा झेंडा पडकून बघा, 1 वेळा 5 वर्षे आमच्याकडे देऊन बघा. निप्पाणीची नाही सुधारणा केल्या तर आम्ही पुढच्या वेळेला आम्हाला मतदान करू नका. कारण निप्पाणी स्मार्ट सिटी करून दाखवण्याचे आमच्या माननीय आमदारांचं स्वप्न आहे आणि ते साकार करण्यासाठी आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी आहे.